सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करूयात. पहिला सामना आपल्या या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. पंचांची भूमिका या ठिकाणी, पंचांचा सामना स्टार्ट होण्याचा इशारा मिळतोय. पहिला चेंडू अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहतोय चेंडू जातोय चौकार. हॅलो, आपण बघितलं असेल या मैदानाचा विचार केला तर मागच्या सामन्यातही कमी धाबा झाल्या होत्या, परंतु शिवकर संघाचा प्रेम असेल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल जबरदस्त खेळ केला आणि तो सामना जिंकला वाशिवली संघाविरुद्ध. तशाच काहीशा पद्धतीनं संयमी खेळ करावा लागणार आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे चांगले चेंडू होतील त्यावेळेस एकेरी दुहेरी धाबा, ज्यावेळेस खराब चेंडू होतील त्यावेळेस मोठे फटके मारावे लागतील. अशा परिस्थितीत आपण बघितलं होतं मागचा चेंडू थोडासा या ठिकाणी खराब टाकला होता, त्यावेळेस चौकार आला. परंतु यावेळेस स्वतःच्या लईमध्ये येताना, आपल्या फॉर्ममध्ये येताना पवन माळीनं पहिली विकेट मिळवून दिली, ती सावळे संघाला. फलंदाज बाद झाला तो धीरजच्या स्वरूपानं. फुलटॉस, यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू फेकलाय, वन बाउस चेंडू जातोय लॉंगांच्या रिजन मध्ये चौकार. शॉट अल्टी पल्टी होऊन मारतो या प्यातो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय प्यात. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय प्यात. विश्वजित म्हात्रे दापोलीचा. थँक्यू डीजे, जबरदस्त संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. आजकाल विचार करायला लागले तर बऱ्याचशे क्रिकेटर, जितकी नावं घेऊ तितकी कमी असेल, बऱ्याचशा क्रिकेटरांवर गीत गायले जातात. आणि कारण का गाऊ नये, त्यांची कामगिरी मैदानावर आपल्याला तशा पद्धतीने बघायला मिळते. आजकाल बरेचसे खेळाडू, आपण यापूर्वीचा जर विचार केला तर चुकून एखादा खेळाडू आपल्याला बघायला मिळायचा, परंतु आजकाल प्रत्येक गावात खऱ्या अर्थाने चांगले चांगले खेळाडू बघायला मिळतात. आणि त्याचाच परिणाम एक चांगलं क्रिकेटही बघायला मिळतंय. आपण पाहिलं होतं मागच्या चेंडूवर विकेट घेण्यात यश प्राप्त केलं होतं, यावेळेस थोडासा पुन्हा एकदा त्याच यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुलटॉस चेंडूवर चौकार. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकलाय, पायचा यावेळेस मात्र चेंडू होतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. तिसरा चौकार या षटकातील. बारा धावा धावपळकर आपल्याला पाहायला मिळतात. या बारा धावा तीन चौकार, म्हणजे विचार करायला गेला तर एक चौकार लगावला होता धीरजनं पहिल्या चेंडूवर खातं ओपन केलं होतं. आणि त्यानंतर तीच धुरा या ठिकाणी आपण पाहिलं होतं की सावळे संघ एक ताकदवान संघ आहे. अशा परिस्थितीत आसरे संघ आपल्या वाटेला जे जे चांगले चांगले खराब चेंडू मिळतील त्या खराब चेंडूंना मोठ्या फटक्यांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मोठी धावसंख्या बघायला मिळेल. परंतु बघूयात पवन, यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांनी बोट उंचावलंय, फलंदाज बाद होईल दोन चौकार मारलेला अतिश. हॅलो,
तर 12 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. तो आसरे संघाचा बाद झालेले फलंदाज झीरा ज्यानं 4 धावा जमा केल्या होत्या आपल्या खात्यामध्ये. त्यानंतर बाद झालेला फलंदाज जातीश ज्यानं 2 चौकारांच्या मदतीनं 8 धावा आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या. परंतु तदनंतर आपल्याला बघायला मिळते महेश हितेश. महेश अद्यापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला अडकून पडलाय, परंतु हितेश आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. तो यावेळेस अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा पंचांनी स्वैर घोषित केलाय. पहिली अवांतर धाव बघायला मिळते या षटकामध्ये. या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक आपल्याला बघायला मिळते. तब्बल 13 या धावसंख्येवर जाऊन धावा आपल्याला बघायला मिळतात. आसरे संघाच्या 2 गड्याच्या मोबदल्यात धावा जमल्या त्या 13. यावेळेस चांगला चेंडू पाहूया. चेंडू जातोय घरंगळत. निखिल माळी चेंडू खाली आला. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठीचा पाठलाग केला जातोय. 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या जात आहेत. कारण आपण पाहिलं होतं यावेळेस या दुहेरीने धावफलकावर धावा जमा होत आहेत. तब्बल 15 धावा धावफलकावर लागत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होते. पहिल्या षटकाची सांगता होते उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे. या 2 संघाविरुद्ध चालू असलेली ही झुंज. नक्कीच मैदानाची मरमपट्टी करायला जायचंय, कारण ते महत्वाचं काम असतं. कारण कोणत्याही आपण पाहायला गेलं ते क्रिकेटमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने खेळपट्टी तुमची चांगली असेल तर तुमचे निर्णयही चांगले येतात. कारण पंचांना तशा दृष्टिकोनातून आपण पाहतो. यावेळेस पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जमा झाल्या. त्या 15 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळतात. परंतु महत्वाचे 2 गडीही बाद झाल्यात आसरे संघाची. अशा परिस्थितीत विकेट टिकून ठेवणं, सात सात भागीदारी करणं, अशा परिस्थितीत पाहूयात आपण सावळे संघ. आपण पाहिलं असेल की भलेही षटक या ठिकाणी महागडा टाकला असेल पवन माळीनं, परंतु 2 महत्वाच्या विकेट्स मिळवल्या त्या सावळे संघासाठी आसरे संघाच्या. आता मात्र नवीन गोलंदाज वापरण्यात येतोय. हॅलो. तर एकूणच दुसरं षटक प्रगतीपथावरील गोलंदाज अतुल माळी उत्कर्ष सावळेचा संघ नायक. त्यानं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. कारण 15 धावा धावपलकावर लागल्यात आसरे संघ. महेश आणि हितेश ही जोडी. परंतु यावेळेस पंचांचा इशारा मिळतोय. चेंडू स्वैर टाकलाय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पहिला चेंडू खराब टाकलाय गोलंदाज अतुल माळीनं. आणि परिणाम बघायला मिळतो या एकेरी धाबेनं धावपलकावर धावा लागतायत त्या तब्बल 16. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बघूयात. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेसाठीचा पाठलाग केला जातोय. निखिल माळी पुन्हा एकदा चेंडूवर येतोय. आपण पाहिलं होतं यावेळेस सीमारेषा थोडीशी लांब आहे आणि त्याचाच फायदा उचलला जातोय. आपण बघतोय कार्पेट पद्धतीचे फटके खेळले जातात जेणेकरून एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करता येईल. अशा परिस्थितीत आपण बघतोय यावेळेस विडविकेटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी धाबत येऊन चेंडू पकडेल फेकेल. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या होत्या. यावेळेस मोठा फटका, परंतु बघूयात मिडविकेटचा क्षेत्ररक्षक निखिल माळी चेंडू खाली. सोपा झेल टुपते. तिसरी विकेट जाते ती आसरे संघाची सावळे संघासाठी. थँक्यू डीजे. एकूणच आपण बघतोय आसरे संघ एका बाजूला चांगली कामगिरी करतोय तर दुसऱ्या बाजूला विकेटची पडझड मात्र त्यांच्या अनुषंगातून थांबत नाहीये. यावेळेस मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय. प्रशांत माळी चेंडू खाली आलाय आणि पुढची विकेट जाते आसरे संघाची. चौथा गडी बाद झालाय तो आसरे संघाचा. हॅलो. थँक्यू डीजे. धावपलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 16 धावा धावपलकावर. 18 धावा धावपलकावर लागल्यात.
यावेळेस आपण बघतोय पंच वळण घेत आहेत, पुन्हा एकदा इशारा करतायत, चेंडू स्वर टाकलाय. आपण पाहतोय वारंवार चेंडू लेगस्टिक वर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करू दिला जात नाही. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु चेंडू यावेळेस आपण बघितला की लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा स्वैर घोषित केला. या षटकातील दुसरी अवांतर धाव, तर या सत्रातील तिसरी अवांतर धाव बघायला मिळते. एकूण डावा जमा झाल्या ते 19. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय, पाहूया चेंडू पुन्हा एकदा इशारा मिळतोय, चेंडू स्वैर टाकला जातोय. अतुल माळी यांच्याकडे आपण पाहतोय आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते, परंतु त्याचा फायदा मिळतोय एकेरी धाबेच्या मदतीने. धावफलकावर धाबा जमा होत आहेत, तब्बल 20 धाबा धावफलकावर लागतायत त्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना. यावेळेस मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, यष्ट्यांचा वेध घेतला, पाचवा गडी बाद होतोय तो आसरे संघाचा. त्रिकोणच पाचवा गडी बाद झालाय आसरे संघाचा. उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आपण बघतोय अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीने या टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. पहिला सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. ते आसरे संघाला दमदार सुरुवात केली होती, पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमा केल्या होत्या, परंतु विकेटची पडझड थांबवता न आल्या कारणानं परिणाम बघायला मिळतोय. धाबा जमल्या अद्यापर्यंत 20, परंतु गडी बाद झालेत. निम्मा संघ मी म्हणून गारज झालाय, निम्मा संघ तंबूत जाऊन विसावलाय तो आसरे संघाचा. अशा परिस्थितीत आता मात्र खेळपट्टीवर बघायला मिळतायत ते रवी आणि सुरेश हे 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. परंतु बघूया आजकाल सगळ्याच संघांमध्ये शेवटपर्यंत फलंदाजीचा भरणा असतो, परंतु यावेळेस 20 धाबा हलक्या हाताने खेळलाय प्रवीण गातळे. चेंडू खाली येतोय, परंतु अभिषेकनं हा चेंडू फिल्ड केलाय. एक धाव मिळते या एकेरीनं. धावफलकावर धावा लागतायत, 21 धावा धावफलकावर जमा होत आहेत. गोलंदाज अतुल माळी चांगली गोलंदाजी करतोय, भलेही काही खराब चेंडू टाकले असतील, परंतु आपल्या जवळचे जे जे अस्त्र म्हणून गोलंदाज जे जे चांगले चांगले चेंडू असतील ते चांगले चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्या संघाला त्याचा फायदा मिळेल, आपल्या फलंदाजांना त्याचा फायदा मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंचांनी बोट उंचावलंय. जबरदस्त गोलंदाजी, 6वा गडी बाद होतोय तो आसरे संघाचा. थँक्यू डीजे. पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज पवन माळीनं, त्यानं 15 धाबा दिल्या होत्या, 2 गडी बाद केला, परंतु त्यानंतर दुसरं षटक फेकलं गोलंदाज अतुल माळीनं. आपण पाहिलं दुसऱ्या षटकात धाबा आल्या, त्या तब्बल 7 धाबा या ठिकाणी, माफ करा, 6 धाबा दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळाल्या. एकूणच एक चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चांगला डिसिजन घेतला होता यावेळेस क्षेत्ररक्षण करण्याचा, त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत पहिलं षटक भलेही थोडस मागडं झालं असेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं. आसरे संघानं कुठेतरी विचार करायला पाहिजे, कारण आपण पाहिलं होतं आसरे संघानं सुरुवातीपासूनच एका भरधाव वेगानं या ठिकाणी आपल्या धावसंख्येच्या गाडीला धावण्यासाठी भाग पाडलं होतं, परंतु त्यावेळेस यावेळेस बघायला पाहिजे होतं आपल्या जवळच्या विकेट थोडासा का होईना, परंतु टिकवायला पाहिजे होत्या, परंतु तसं घडलं नाही. सातत्याने या ठिकाणी आपल्याला विकेटची पडझड बघायला मिळाली आणि त्याचा परिणाम बघायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला, धाबा जमा झाल्या त्या तब्बल 21. तिसरा षटक आता मात्र बघायला मिळतंय, ते गोलंदाज देवेश माळी हा गोलंदाजी आपल्याला करताना दिसतोय, परंतु यावेळेस खेळपट्टीवर खेळताना दिसतायत ते फलंदाज ऋतिक आणि सुरेश. सुरेश आणि ऋतिक, सुरेशनं मारलेला हा फटका शॉर्ट मिड विकेटच्या रिजन मध्ये जातोय. अभिषेक चेंडू खाली गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं मी म्हणेन, कारण आपण पाहिलं होतं शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये तो उभा होता, तिथून धावत जाऊन त्याने या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड केला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव या ठिकाणी मिळते ती सुरेशला, एक धाव मिळते ती आसरे संघाला. आसरे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 22 या धावसंख्येवर. गडी बाद झाले ते 6 सुरुवातीचे.
आघाडीचे फलंदाज त्यांनी चांगली कामगिरी केली होती, चौकारानं आतिषबाजी करत असताना सुरुवात दमदार केली होती, परंतु यावेळेस मधल्या फळीतील फलंदाजांची थोडीशी का होईना परंतु कसरत बघायला मिळते. चेंडू जसा बॅटवर यायला पाहिजे तसा बॅटवर येत नाही, परिणाम बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळते. धावपलकावर धावा तिथे स्थिर होतात, धावपलकावर धावा बघायला मिळत आहेत त्या 22 धावा धावपलकावर. गोलंदाज देवेश माळी गोलंदाजी करतोय. ऋतिक अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, अतुल माळी चेंडू खाली आलाय. एक धाव ऋतिकनं स्वतःचं खातं ओपन केलंय. संघाच्या खात्यामध्ये धाबा जमवत आहेत, तर तब्बल 23 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा आपल्याला बघायला मिळतात. तिसरं षटक या ठिकाणी बघायला मिळतंय. गोलंदाज देवेश माळीचं पहिलं षटक फेकलं होतं. गोलंदाज पवन माळीनं 15 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. दुसरं षटक बघितलं आपण अतुल माळींचं, अतुल माळीनं 4 गडी बाद केले आणि 6 धावा दिल्या. देवेश आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, परंतु यावेळेस आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर यायला पाहिजे त्या पद्धतीने चेंडू बॅटवर येत नाही, जसा संपर्क व्हायला पाहिजे तो संपर्क होत नाही, आणि त्याच कारणांच्यामुळे आपल्याला बघायला मिळतंय चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते आणि परिणाम मात्र धावसंख्या थोडीशी का होईना मंदावलेली दिसते. यावेळेस मात्र मोठा फटका बॅटच्या समोर चेंडू दिला होता आणि चेंडू जातोय सरळ लॉंगांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुन्हा प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला, प्रपोज करा आपल्या आवडत्या चौकारा षटकाराला, प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला, प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला, प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला, प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला. नक्कीच जबरदस्त आवाज आमच्या नवी मुंबई विभागातील रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभागातील कुणाल दाते त्यांचा आवाज आपण ऐकला. परंतु यावेळेस यॉर्कर चेंडू फेकला, फलंदाज मात्र बाद. दृष्टिकोनाला प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला, प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला, प्रपोज करा आपल्या या टेनिस क्रिकेट विश्वाला, या क्रीडा क्षेत्राला. एवढा संदेश मी मात्र आज या जमलेल्या तमाम प्रेक्षकांना आणि तरुणांना देऊ. नक्कीच, कारण आपण बघतोय क्रिकेटचं हे वेड आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी. त्रिकुणच धावपलकावर आता मात्र धावपलकावर धावा जमा झाला. त्या 29 मागच्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु यानंतर यॉर्कर चेंडू टाकला होता गोलंदाज देवेश माळीनं. 3 षटकांचा खेळ संपलाय, परंतु यावेळेस पवन माळीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. धावा जमा झाल्या त्या 29. चौथं षटक आता मात्र आपल्या वाट्याचं दुसरं षटक फेकतोय गोलंदाज पवन माळी. 9 धावा जमा झाल्या त्या 29. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिलं षटक पवनचं होतं, त्यानंतर अतुल माळीचं होतं, त्यानंतर देवेश माळीचं, परंतु पवन माळी आपल्या वाट्याचं दुसरं षटक घेऊन होत आहे या सत्रामध्ये. चांगला चेंडू, परंतु यष्ट्यांचा वेध घेतला होता या चेंडून, यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्यात. पुढची विकेट जाते आसरे संघाची. एकूणच 8 गडी बाद झालेत. आपण बघतोय यावेळेस नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अरुण. आपण बघतोय पवन माळी गोलंदाजी करतोय. यावेळेस दमदार फटका, देखणा फटका, देवेश माळी चेंडू खाली आलाय. 1 धाव या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपण बघतोय संघाचं खातं ओपन केलंय अरुणनं. आपण पाहिलं होतं आघाडीचे फलंदाज जिथे निराशाजनक कामगिरी करत होते त्या ठिकाणी अरुणनं या ठिकाणी आपण पाहिलं की 10व्या क्रमांकाचा खेळाडू परंतु चांगली फलंदाजी सुरुवात केली आहे ती या चेंडूवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा देवेश माळी चेंडू खाली आलाय. 1 धाव मिळते या एकेरीने. आपण पाहतो धावपलकावर धावा लागल्या तब्बल 31 धावा धावपलकावर लागतात. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज पवन माळीचं.
एकूण गडी बाद झाले ते 8. आसरे संघाचे सावळे संघाविरुद्ध खेळताना पवन पुन्हा एकदा तयार. त्रिकोणास निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. आपण पाहिलं होतं की चांगला आणि शांत क्रिकेट चालू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची जी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने उत्कंठा असते मोठ्या फटकांची, ते मोठे फटके बघायला मिळत नाही. परंतु चांगली गोलंदाजी, एक चांगलं क्रिकेट या मैदानावर बघायला मिळते. उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे या दोन संघादरम्यान 31 धावा धावपळकावर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 2 धावा या ठिकाणी धावपळकावर बघायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनिशी आपण बघतोय संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 33 घरामध्ये निशांत माळी चेंडू खाली पोहोचला होता. अतुल माळी असं वाटलं होतं कदाचित हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तसं घडलं नाही. आणि 2 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. पवन माळी एक चांगलं षटक फेकतोय. पहिलं षटक भलेही थोडस महागड असेल, परंतु या षटकामध्ये चांगलं कमबॅक त्या पवनचं. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. सरळ आपण पाहिलं होतं शॉर्ट टर्मेंटच्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते या एकीरेने. एकूण धावफलकावर धावा लागतायत, तब्बल 34 धावा धावपलकावर लागतायत. शेवटचं षटक आता मात्र कोणाच्या वाट्याला येईल. हॅलो, थँक्यू डीजे. तर 4 षटकांचा खेळ संपला. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय. आपण पाहतोय तब्बल 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा खेळाडू खेळपट्टीवर खेळ करतायत असं वाटलं होतं कदाचित या षटकामध्ये विकेट मिळून हा सामना या ठिकाणी हाही पहिलं सत्र या ठिकाणी संपवण्याचं काम करेल. परंतु सावळे संघाला शेवटचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी पाचारण करण्यात येत आहे. निशांत माळी या गोलंदाजाला आपण पाहिलं होतं 2 षटकं फेकली पवन माळीनं. पवन माळीनं धावा दिल्या, तब्बल 20 गडी बाद केले ते 3. त्यानंतर 1 षटक फेकलं गोलंदाज अतुल माळीनं, त्यानं धाबा दिल्या 6. गडी बाद केले ते 4. 1 षटक फेकलं गोलंदाज देवेश माळीनं, त्यानं धाबा दिल्या 8. गडी बाद केला तो 1. आणि नक्कीच आपण बघतोय अरुण साठी या ठिकाणी षटकार चौकारास 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. परंतु मी म्हणेन या ठिकाणी 4 धावा आघाडीचे फलंदाज जिथे एकही धाव जमू शकले नाही त्या ठिकाणी त्यांना 4 धावा जमा केल्या. तर नक्कीच एक चांगली कामगिरी त्याच्या मार्फत बघायला मिळते. परंतु पाहूयात अरुण यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु यावेळेस चेंडू हवेमध्ये गेला होता. फलंदाज अरुणच्या खेळीचा अंत. या मोठमोठ्या लेजंड पेक्षाही खूप मोठा असतो. मैदानात उतरलेल्या प्रत्येक खेळाडूला समजावं, मी जरी एकटा असलो तरी हजारो गावकऱ्यांचं बल माझ्यात समावलेलं असतं. जिंकलास पट्ट्या तर कौतुक, आणि हरलास तर मात्र नवीन उमेदीनं पुन्हा एकदा उद्या जिंकेन. नक्कीच चंद्रकांत गोंधळे यांच्याकडून आपण पाहतोय कोणत्याही मोठ्या फटक्यास म्हणजे षटकार चौकारास 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मिळतो या एकेरीने धावपलकावर धावा लागतायत, तब्बल 35 धावा. उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे या 2 संघादरम्यान चालू असली ही झुंज. शेवटचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय निशांत माळी. याच्या आधामध्ये चेंडू दिला, पहिल्या चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव. तर आसरे संघाच्या खात्यामध्ये धावा जमा झाल्या होत्या त्या 35. परंतु यावेळेस पंचांनी जमिनीला हात समांतर करून इशारा केलाय. चेंडू खराब टाकलाय, स्वैर टाकलाय. या स्वैर चेंडूचा स्वैर धाबेचा फायदा मिळतोय सावळे संघाच्या विरुद्ध खेळताना. आसरे संघाला एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय, तब्बल 36 धावा धावफलकावर लागतायत.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस चेंडू येतोय तो चौकारासाठी, चंद्रकांत गोंधळे यांचं पारितोषिक जात आहे 100 रुपयांचं। ते फलंदाज प्रियेश, हॅलो, या चौकारानं धावफलकावर धावा लागतात, तब्बल 40 धावा धावफलकावर जमा होत आहेत। प्रियेशनं मारलेला हा चौकार 40 कंप्लीट करून देतोय आसरे संघासाठी। आणि यावेळेस पुन्हा एकदा या 2 धावा धावफलकावर जमा होत आहेत। या 2 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 42 या धावसंख्येवर। आसरे संघ आता मात्र सुस्थितीत असल्याचा या ठिकाणी थोडासा का होईना, परंतु आपण बघतोय असं वाटत होतं कदाचित 40 धावा कंप्लीट होतील की नाही, परंतु हळूहळू कासवाच्या गतीनं का होईना हे सागर त्यानं भरण्याचं काम केलंय। ते आसरे संघानं तब्बल 10 धावा जमा झाल्यात, त्या 42 धावा धावफलकावर लागतायत। आपण पाहतोय निशांत माळीचा हे शेवटचं स्लॉगवरचं षटक बघायला मिळतंय। आणि एकच धाव मिळते या एकेरी धाबेने, धावफलकावर धावा लागतायत तब्बल 43 धावा धावफलकावर लागतायत। आणि तब्बल 30 चेंडूंचा खेळ करताना धावा जमा केल्या त्या 43। आपण पाहतोय 9 गडीबाद 43 अशी आपल्याला या ठिकाणी मजल मारताना दिसला तो आसरे संघ। म्हणजे तब्बल आता मात्र यावेळेस टार्गेट ठेवले सावळे संघासमोर 44 धावांच। एकूणच आपण बघतोय उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे या 2 संघादरम्यान चालू असलेली झुंज आपल्याला बघायला मिळते। हॅलो, तर एकूणच आपण बघतोय या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी असं वाटलं होतं कदाचित 40 धावा कंप्लीट होतील की नाही, कारण आपण मधल्या 3 षटकांचा विचार केला। शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9, निशांत माळीच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं अतुल माळीने जबरदस्त भेदक षटक फेकलं, 6 धावा दिल्या, 4 गडीबाद केलं, त्यानंतर 1 षटक फेकलं होतं तर देवेश माळीनं 8 धावा दिल्या, 1 गडीबाद केला, 2 षटकं फेकली ती पवन माळीनं 20 धावा दिल्या आणि 3 गडीबाद केले, 1 षटक फेकलं निशांत माळीनं 9 धावा देऊन 1 गडीबाद केला। आपण पाहिलं असेल आसरे संघाच्या फलंदाजीचा विचार करायला गेलं तर दमदार सुरुवात केली होती धीरजनं, चौकारानं आगाज केला होता, परंतु त्याच चांगल्या सुरुवातीची या ठिकाणी त्यांना कायम करता आले नाही आणि एकूणच परिणाम बघायला मिळाला विकेटची पडझड चालू झाली। त्यानंतर मात्र आसरे संघाला ती पडझड विकेटची थांबवता आली नाही, परंतु 43 धावा स्वतःच्या खात्यामध्ये त्यानं जमा केल्या आणि 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं। ते उत्कर्ष सावळे संघासमोर कंपल्सरी चेसिंग असणार आहे, म्हणजे 30 चेंडू आणि 44 धावा या जमाव्यात टाकतील जर का हा सामना जिंकायचा असेल तर उत्कर्ष सावळे संघाला आसरे संघाविरुद्ध। परंतु यावेळेस आपण या उलट विचार करायला गेलं तर आसरे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर यावेळेस आपण पाहूया 43 धावेवर रोखावं लागणार आहे जर का हा सामना जिंकायचा असेल आसरे संघाला। तर बघूयात या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपला, जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करूया। आपण बघतोय घरबसल्या जे जे प्रेक्षक केकेटीसीच्या माध्यमातून म्हणजे खालापूर कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे आपण मनापासून स्वागत करूया। आपण बघतोय निखिल बाबर, त्यानंतर अरुण पारिंगे, आमचे कॅमेरामॅन एमजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या केकेटीसी एक जबरदस्त उपक्रम आपल्याला बघायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून, त्यांचाही मनापासून स्वागत करूया। अमर क्रीडा मंडळ कासपच्या वतीनं या टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय जमलेल्या। आपण बघतोय सगळ्या खेळाडूंचंही मनापासून स्वागत करूया, कारण आपण पाहतोय आजकाल खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट पूर्वी आपण बऱ्याचदा बघायचो, परंतु आजकाल खऱ्या अर्थानं महत्व देण्यात येत आहे ते ग्रामीण क्रिकेटला, कारण आपण ग्रामीण क्रिकेट म्हटलं की
ना कोणत्या पैशासाठी, ना कोणत्या भावासाठी, ना स्वतःच्या नावासाठी, परंतु हे सगळे ग्रामीण खेळाडू खेळतात ते फक्त आपल्या गावासाठी. तर या गावातील खेळाडूंसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूयात आणि वळूया दुसऱ्या सत्राकडे. आपल्याला बघायला मिळतंय उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे या दोन संघादरम्यान चालू असेल ही झुंज. आपण पाहतोय 43 धावा जमा केल्या होत्या, 44 धावांचं टार्गेट खांद्यावर घेऊन सलामीची जोडी बघायला मिळते ती निशांत माळी आणि देवेश माळी. उत्कर्ष सावळे संघाकडून आपल्याला जोडी बघायला मिळते. तर आसरे संघाचा सलामीचा गोलंदाज या ठिकाणी बघायला मिळतोय रोशन. गोलंदाज रोशन आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं 8-8 धावा जमा केल्या होत्या. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये आतिश आणि त्यानंतर सुरेश या फलंदाजांनी, परंतु शेवटच्या फलंदाज प्रियेश आणि अरुण या दोन फलंदाजांनी चांगली झुंज दिली आणि त्याचाच परिणाम बघायला मिळाला आपल्याला. 43 धावा जमा झाल्या. तर बघूया त्या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय. शशिकांत माळी आणि देवेंद्र चव्हाण या दोन पंचांचा आम्हाला इशारा मिळतोय. सामना सुरू होतोय या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय. पहिला चेंडू गुडलेंच्या स्पॉटवरून सरळ जाऊन विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं होतं चेंडू जसा टप्पा पडला त्यानंतर थोडासा इनस्विंग झाला होता आणि निशांत माळी पहिला चेंडू आपण पाहिलं होतं की तपासून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू निर्धाव खेळला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 30 चेंडू 44 धावा. टार्गेट तसं बघितलं तर मोठं नाहीये, परंतु या मैदानाचा विचार केला तर गोलंदाजीना पोषक असलेले मैदान आहे. अशा परिस्थितीत सिंगल डबल्स ज्यावेळेस खराब चेंडू असेल त्यावेळेस मोठा फटका अशी खेळी जर या ठिकाणी अवलंबली तर निश्चितपणे जीत हासिल करू शकतो. परंतु बघूयात पहिला चेंडू निर्धाव फेकलाय तो गोलंदाज रोशननं. आपण पाहतोय 30 चेंडू 44 धावांची गरज होती, परंतु 29 चेंडू आणि गरज आहे ती 44 धावांची. आपल्या हातातली या ठिकाणी कलात्मक पद्धतीनं या ठिकाणी नचाकत भरा शॉट म्हणतो तशा पद्धतीनं हा फटका खेळलाय. जातोय सरळ टर्मॅनच्या दिशेला पहिला चौकार सावळे संघासाठी. थँक्यू डीजे. तरी कोणाच चौकारानं आघात केलाय. आपण पाहिलं होतं जशा पहिल्या सत्रामध्ये सुरुवात केली होती आसरे संघाचा फलंदाज महेश असेल त्यानंतर धीरज असेल तशाच ताकदीचं प्रत्युत्तर दिलं निशांत माळीनं. चौकारानं सुरुवात केली आपल्या इनिंगला 4 धावेनं. यावेळेस पुन्हा एकदा देखना फटका. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. एक धाव तर कम्प्लीट केली. दुसऱ्या धावेसाठीचा पाठलाग होतोय. कदाचित थोडासा धोका होऊ शकतो, परंतु खराब कलेक्शन या ठिकाणी करण्यात आलंय आणि त्याचाच परिणाम बघायला मिळतोय. जबरदस्त ताळमेळ बघायला मिळतोय दोन फलंदाजांमध्ये. दुसरी धाव घ्यायची की नाही अशा परिस्थितीत आपण बघत होतो, कारण आपण नेहमी म्हणतो की ज्या ज्या वेळेस दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असतो त्या त्या वेळेस एक मोठी भागीदारी बघायला मिळत असते आणि तेच चित्र या ठिकाणी या मैदानावर बघायला मिळालं. या दोन धावनेशी सावळे संघ जाऊन पोहोचला तो 6 या धावसंख्येवर. यॉर्कर चेंडू देखणा चेंडू आपण बघतोय. अरुणच्या हातामध्ये चेंडू गेला होता, त्यानं फेकही केली होती, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. शेवटच्या क्षणाला त्यांनी निर्णय घेतला ही धाव घ्यायची देवेश माळी आणि निशांत माळी या जोडीनं. आणि या एकेरीनं आपण बघतोय धावफलकावर धावा लागतात तब्बल 7 जबरदस्त ताळमेळ बघायला मिळतात. असं नेहमी असं म्हटलं जातं की नवरा नवरीमध्ये जर का भांडण झालं नाही तर त्यांचा संसार बरीच वर्ष टिकत असतो. तशाच पद्धतीनं क्रिकेटचा खेळ आहे. या मैदानावर खेळपट्टीवर खेळत असताना दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असेल तर एक मोठी धावसंख्या निश्चितपणे बघायला मिळते. परंतु यावेळेस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो उत्कर्ष सावळे संघाच्या या जोडीला. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 7, अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडूंमागे 37 धावांची 37 रन्स या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहेत. गोलंदाज महेश गोलंदाजी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षणही त्या ठिकाणी बघायला मिळतंय, परंतु त्या विपरीत या ठिकाणी चांगली फलंदाजी म्हणावी लागेल या दोन फलंदाजांमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय तो डावकुरे आताचा फलंदाज देवेश बघायला मिळतोय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. धाबा जमा झाला त्या 7 44 धाबांचा पाठलाग करत असताना. यावेळेस आपण बघतोय जबरदस्त देखणा चेंडू फेकला होता, परंतु कदाचित चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा असावा या इराद्यानं पंचांनी हे अपील फेटाळलं.
जबरदस्त शिस्तीचं आयोजन बघायला मिळतंय. तर एकूणच आपण बघितलं या ठिकाणी जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका एकच बघायला होता मिळाला होता, तो निशांत माळीच्या बॅट मधून. आणि देवेश माळीने या ठिकाणी आपण बघितलं होतं लेगबायच्या स्वरूपाने ही धाव मिळते. या एका धाबेने धावफलकावर धाबा जमा होत आहेत, तब्बल 8 धावा धावफलकावर लागतायत. या षटकाचा विचार करायला गेला तर 5 चेंडूंचा खेळ संपला, म्हणजे अजूनही 25 चेंडू शिल्लक. यावेळेस अक्रॉस लाईन या ठिकाणी फटका मारलाय, पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धाबेसाठीचा पाठलाग पूर्ण होतोय. 2 धाबेनिशी धावफलकावर धावा लागतायत, तब्बल 10 धावा धावफलकावर लागतायत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपल्याचा आम्हाला निर्णय मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धाबा जमा झालाय, त्यात तब्बल 10 जिंकण्यासाठी धाबा करायचे आहेत, त्यात तब्बल 44-30 चेंडूंच्या मागे. परंतु पहिल्या षटकाचा खेळ करताना धाबा जमा झाल्यात 10, म्हणजे आता आव्हान शिल्लक राहिलंय ते 24 चेंडू. आणि गरज आहे ती 34 धावांची, 24 चेंडू 34 धावा. आव्हान तसं बघायला गेलं तर सोपं आपल्याला बघायला मिळतंय, कारण आपण पाहतोय त्यांचे पॅडी म्हणजे पंढरीनाथ पवार आणि अंकित मालुसरे येताना दिसतात. त्यांचे मनापासून स्वागत आपण बघतोय. कालच्या दिवसापासून बऱ्याचशा प्रेक्षकांनी या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांनी केलंय आपल्या वाणीतून आपल्या शब्दातून, त्यांचंही मनापासून स्वागत. परंतु यावेळेस बघायला मिळतंय हा सामना जबरदस्त या ठिकाणी रंगतदार परिस्थितीमध्ये बघायला मिळतोय. उत्कर्ष सावळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बघायला मिळतोय आसरे संघ. धाबा जमा झाल्या होत्या, आसरे संघाच्या पहिल्या सत्राचा खेळ करत असताना 43-44 धाबांचा पाठलाग करत असताना आपल्याला धावा या ठिकाणी आतापर्यंत कंप्लीट झालेल्या बघायला मिळतात, त्या 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 24 चेंडू 34 धावांची गरज अजूनही शिल्लक ती या सामन्यामध्ये. नवरात्रीच्या 9 दिवसाला भक्त येतान दर्शनाला, आई सदा हॅलो थँक्यू डीजे. कारण आपण बघतोय आजचं वातावरण थोडस वेगळं दिसतंय, थंडीची लहर आता बरेच आपल्याला बघायला मिळत होती परंतु मध्येच या ठिकाणी एक वेगळं वातावरण बघायला मिळतंय. परंतु पाहूयात या क्रिकेटच्या मैदानावर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसरं षटक आता मात्र सुरू होत आहे. परंतु दुसऱ्या षटकाची पहिला चेंडू या ठिकाणी खराब टाकलाय, स्वैर टाकलाय आणि या स्वैर चेंडूचा स्वैर धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागतायत. तब्बल 11 धावा धावफलकावर जमा होत आहेत. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज सुरुवातीला आपण बघत होतो, परंतु आता गरज आहे ती 33 धावांची. 24 चेंडू 33 धावा गोलंदाज हरेश हर्षद हर्षद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. परंतु या ठिकाणी एक धाव मिळते म्हणजे 1+1, या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. त्रिकोणच आपण बघतोय 13 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहतोय या षटकाची अद्यापर्यंत सुरुवात झाली नाही, परंतु 2 स्वैर चेंडू फेकले. जो टप्पा सापडायला पाहिजे तो टप्पा अजूनपर्यंत सापडलेला नाही या गोलंदाजाला. थोडीशी खराब लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय आणि परिणाम बघायला मिळतोय. 13 धावा धावफलकावर लागतायत. गोलंदाज हर्षद पुन्हा तयार. यावेळेस मात्र पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचा पाठलाग केला, वेद घेतला निशांत माळीच्या खेळीचा अंत. क्रिकेट प्रेक्षक आईलन र क्रिकेटचे दिवाने झालन र प्रेक्षक क्रिकेटचे आईलन र क्रिकेटचे दिवाने झाला. हॅलो थँक्यू डीजे. तर एकूणच पाहिलं आपण पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त करून दिले गोलंदाज हर्षदनं. निशांत माळी सारख्या घातक आक्रमक ताकदवान फलंदाजाची विकेट मिळून दिली ती आसरे संघाला. अशा परिस्थितीत आपण बघतोय जिथे
विकेट मिळत नव्हती अशा परिस्थितीत आपण पाहिलं की निशांत माळीचं खराब शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. पहिली विकेट गमावली ती सावळे संघानं. धाबा जमा झाल्या त्या 13 अजूनही गरज आहे ती 31 धाबांची गरज. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो हरेश माळी. जबरदस्त या ठिकाणी फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय हरेश माळी. जबरदस्त फॉर्म मध्ये चांगल्या भरामध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सावळे संघासाठी बऱ्याचशा मैदानावर आपली छाप सोडणारा हा खेळाडू, परंतु या मैदानावर कशा पद्धतीने कामगिरी करेल त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. परंतु सद्यस्थितीला हर्षदनं पहिले दोन चेंडू बरेही खराब फेकले असेल, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर विकेट मिळवून दिली होती. यावेळेस मात्र अकराजला मारण्याचा प्रयत्न केलाय. बघूयात क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाबेचा पाठलाग कंप्लीट केलाय. दोन धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धाब्यानिशी सावळे संघ जाऊन पोहोचलाय. तो आसरे संघाविरुद्ध खेळताना तब्बल 15 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी गरज होती 44 धाबांची, परंतु 15 धाबा धावफलकावर जमा झाल्यानंतर आता मात्र आव्हान शिल्लक राहिलंय ते 29 धाबांचं. 29 धाबा अजूनही पूर्ण करायचे आहेत. उर्वरित चेंडूंमागे आपण बघतोय दुसरा षटक प्रगतीपथावर. तब्बल 5 षटकांचा हा सामना म्हणजे 30 चेंडूंचा खेळ आपल्या या मैदानावर बघायला मिळतोय. पहिलं षटक संपलं त्यावेळेस धाबा जमा झाल्या होत्या 10. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, परंतु धाबा बघायला मिळत आहेत तब्बल 15 धाबा बघायला मिळतोय. हरेश माळीचा पुन्हा एकदा खराब फटका यावेळेस बघायला मिळतोय. दुसरी विकेट मिळते ती हर्षदच्या या गोलंदाजीवर. हॅलो, थँक्यू डीजे. हरेश माळी आपण पाहिलं होतं ज्याच्याकडून अपेक्षा होत्या खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांच्या, परंतु त्या अपेक्षा या ठिकाणी भंग झाल्यात. सावळे संघाच्या चाहत्यांच्या असतील, घरबसल्या प्रेक्षकांच्या असतील, परंतु बघूया दोन विकेट आतापर्यंत सावळे संघानं गमावल्यात. जी परिस्थिती आपण सांगत होतो पहिल्या सत्रामध्ये आसरे संघाला विकेट टिकवण्याची, तीच परिस्थिती यावेळेस बघायला मिळते. बॅक टू बॅक दोन विकेट या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. दोन षटकांचा या ठिकाणी दोन विकेट गमावल्या. पहिला गडी बाद झाला तो निशांत माळीच्या स्वरूपानं. दुसरा तिसरे पंच बॉल 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत या षटकातील संपलाय. आपण बघतोय धाबा जमा झाल्या त्यात तब्बल 15 धाबा धावफलकावर लागल्यात. 29 धाबांची अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु चेंडू आपण बघतोय खेळपट्टीवरच घरंगळत राहिला. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसली. 4 चेंडूचा खेळ या षटकातील संपला, म्हणजे आता विचार करायला गेला तर 20 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 29 धाबांची. 20 चेंडू 29 धाबा. आव्हान तसं बघायला गेलं तर सोपं आहे. एक दोन मोठे फटके मारले किंवा प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल जरी मिळवला तरी हा सामना सहजतेने जिंकू शकतो, परंतु बघूया त्या उलट कामगिरी करतोय. या ठिकाणी धाबा रोखण्याचं काम करतोय तो आसरे संघ. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. तिसरी विकेट जाते या षटकामध्ये. हर्षद एक वेगळा टर्न देतो या सामन्याला. त्रिकोणच आपण बघितलं होतं यावेळेस, आपण पाहिलं होतं यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिलं होतं. दोन चेंडूचा खेळ केला प्रशांत माळीनं, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं स्वतःची विकेट गमावली. अशा परिस्थितीत आता मात्र 3 विकेट गमावल्या त्या सावळे संघानं. कुठेतरी विकेट टिकवण्याचं या ठिकाणी आव्हान असणार आहे, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये हीच परिस्थिती बघायला मिळाली होती. आसरे संघाची विकेट जात होत्या आणि 7-7 स्कोअर करायचा होता, परंतु आता मी म्हणेन सावळे संघाने कुठेतरी ओळखायला पाहिजे या
खेळपट्टीचा विचार करायला गेला तर गोलंदाजांना पोषक हे मोठे फटके कदाचित बघायला मिळतात. अशा परिस्थितीत आपण बघतोय सावळे संघ आता काय रणनीती आखेल ती हर्षदच्या विरुद्ध. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, अरुण चेंडू खाली आलाय, देवेश माळीच्या खेळीचा अंत होतोय. आता मात्र बघायला मिळतंय हॅलो हॅलो थँक्यू डीजे. तर एकूणच बघतोय आपण चार गडीबाद झाले सावळे संघाचे असं वाटलं होतं. कदाचित यावेळेस एक वेगळं चित्र बघायला मिळेल. हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल, परंतु चांगली गोलंदाजी आपण नेहमी म्हणतो की तुमचे प्रयत्न कधीच तुम्हाला संपून देत नाही. कारण आपण नेहमी म्हणतो की स्वतःला सांगत राहा, अजूनपर्यंत शर्यत संपली नाही जोपर्यंत मी जिंकलेलो नाही. अशा परिस्थितीत आपण बघतोय चांगले प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतात ते आसरे संघाचे. आणि आसरे संघाच्या विरुद्ध आपण बघतोय सावळे संघाने सुरुवात जरी दमदार केली असेल, दुसऱ्या षटकामधचा विचार करायला गेला. पहिल्या यावेळेस आपण पाहिलं होतं की 3 धावा अवंतरच्या पद्धतीने मिळाल्या होत्या, परंतु तरी देखील दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेलो तर धावा आल्या त्या फक्त 5 धावा आल्या. आणि गडीबाद केले ते गोलंदाज हर्षदनं 4, म्हणजे एकूणच विचार करायला गेला तर 2 षटकांचा खेळ संपला, धावा जमा झाल्या त्या तब्बल 15. आता मात्र गरज आहे शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि गरज आहे धावा करायच्या त्या कम्प्लीट 29 धावा कम्प्लीट करायच्या आहेत. आपण पाहतोय अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीने या 60 सामन्यांचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. मागचा सामना शिवकर संघानं जिंकला होता, त्या शिवकर संघाविरुद्ध कोणता संघ खेळेल त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आपण पाहतोय. एक वेगळं वळण आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं बिनबाद या ठिकाणी 10 धावा जमा केल्या होत्या. निशांत माळी त्यानंतर देवेश माळी चांगले खेळ करत होते, परंतु खराब फटके या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन केले होते. हरेश माळी असेल त्यानंतर निशांत माळी असेल आणि त्याचा परिणाम बघायला मिळतोय आपल्याला. या ठिकाणी 4 गडीबाद झाले ते सावळे संघाचे आणि 10 धावा झाल्या त्या 15. आता मात्र प्रवीण गाताडे आणि अतुल माळी ही जोडी खेळपट्टीवर खेळताना दिसतीये. कर्णधार आता मात्र आपण बघतोय स्वतः मैदानात उतरलाय, कारण आपण नेहमी म्हणतो की पत्त्यांचा खेळ खेळताना यावेळेस आपल्याजवळ हुकमाचा एका कधी कोणत्या क्षणी वापरायचा ते त्याला माहित असतं. तशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूला कधी पाठवायचं आणि कोणत्या वेळेला त्याचा वापर करायचा तेच कर्णधाराला माहित असतं. आणि तेच कर्णधारानं हेरलं यावेळेस आपण पाहिलं. 4 गडी बाद झाले आघाडीचे आणि अशा परिस्थितीत अतुल माळीनं स्वतःच्या हातामध्ये जबाबदारी घेतली आणि खेळपट्टीवर उतरला. आपण पाहतोय 18 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. नवीन गोलंदाज रोशन आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज रोशननं, म्हणजे आपल्या वाट्याचं दुसरं षटक या ठिकाणी देण्यात आलंय. ते रोशनला बराच विचार विनिमय करण्यात आला होता षटक कोणाला द्यायचं, परंतु रोशनच्या हातामध्ये अखेर चेंडू दिलाय. बघूयात 18 चेंडू 29 धावांची गरज. आपण बघतोय यावेळेस अतुल माळी प्रवीण गाताडे खेळपट्टीवर खेळ करतायत. देवेश माळीने मारलेला फटका थोडासा का होईना सावळे संघाच्या जिवारी लागला असेल, कारण जबरदस्त फटका होता, टायमिंगही सुरेख होतं, परंतु थोडीशी ताकद त्या फटक्यामध्ये कमी बघायला मिळाली आणि जबरदस्त झेल टिपला. आपण बघितलं होतं तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता तो अरुण, आणि अरुणनं कोणतीच चूक न करता त्या ठिकाणी झेलबाद करून तंबूची वाट दाखवली होती ती देवेश माळीला. आपण पाहतोय आता मात्र अतुल माळी या ठिकाणी स्ट्राईक एंडला येतोय. एकेरी दाब्याने स्वतःचं खातं ओपन केलं. ते प्रवीण गाताडेनं संघ जो अडकून पडला होता 15 या धावसंख्येवर त्या संघाला नेऊन ठेवलं सावळे संघाला तब्बल 16 या धावसंख्येवर. येणारे 17 चेंडू शिल्लक, गरज आहे ती 28 धावांची. 17 चेंडू 28 धावा. आता मात्र अटीतटीची लढत या ठिकाणी बघायला मिळते. रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊन हा सामना पोहोचलाय. पंच शशिकांत माळी त्यानंतर शशिकांत कदम आणि साती पंच
देवेंद्र चव्हाण आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आपण बघतोय, परंतु लॉंगअपचा क्षेत्ररक्षक त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव मिळते आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते तब्बल 17 या धावसंख्येवर, 17 या ठिकाणी धावफलकावर धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील 16. गरज आहे ती तब्बल 27 धावांची. 16 चेंडू, 27 धावा. प्रवीण गाताडे स्ट्राइक घेणला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केलाय, कोणत्याही पद्धतीचा फुटवर्क करू देत नाहीये आणि त्याचाच फायदा उचलला खऱ्या हाताने या गोलंदाज रोशननं. आपण पाहिलं होतं, बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, जिथे पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्यानं 10, दुसरा षटक फेकलं गोलंदाज हर्षदनं, ज्यानं विकेट मिळवल्या त्या 4, परंतु हर्ष या ठिकाणी आपण पाहिलं कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास ठेवला तो गोलंदाज रोशनवर आणि तोच विश्वास या ठिकाणी सार्थक ठरवताना दिसतोय गोलंदाज रोशन. शेवटचे 15 चेंडू शिल्लक, गरज आहे ती तब्बल 27 धावांची. 27 धावांची गरज, परंतु यावेळेस आपण पाहिलं होतं स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण गातडे, यशही लागलं होतं, परंतु जी दिशा द्यायला पाहिजे होती ती दिशा देता आली नाही. परिणाम बघतोय, एक धाव मिळतं या चेंडूवर या एकेरी धाबेनं, धावफलकावर धावा लागतायत ते 18 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघतोय एकेरी दुहेरी धावा आता मात्र जमवल्या जात आहेत. जिथे खराब चेंडू मिळेल त्या ठिकाणी आपण बघतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु खऱ्या अर्थानं आता मात्र या वेळेस आपण बघतोय अजूनही उर्वरित 2 षटक शिल्लक असतील ती सावळे संघासाठी. कारण आपण पाहतोय रोशन आपल्या वाट्याचा दुसरा षटक फेकतोय, म्हणजे आपण पाहायला गेलं तर एका गोलंदाजाला 2 षटक टाकण्याचा संधी असेल, ती संधी या ठिकाणी आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. अशा परिस्थितीत शेवटचे 14 चेंडू शिल्लक, गरज आहे ती 26 धावांची. 14 चेंडू, 26 धावा. आव्हान तसं बघायला गेलं तर कठीण नसेल, कारण आपण बघतोय यावेळेस अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय, याकर चेंडू टाकलाय गोलंदाज रोशन. शेवटचे 13 चेंडू शिल्लक, गरज आहे ती 26 धावांची. 13 चेंडू, 26 धावा. अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते. आपण बघतोय थोडस टेन्शन या ठिकाणी बघायला मिळतंय दोन्ही या ठिकाणी. आपण पाहतोय जरी आपण पाहायला गेलं, कारण आपण पाहतोय जर जबरदस्त कमबॅक केलंय मागच्या षटकामध्ये हर्षदनं, 4 विकेट्स मिळून चांगलं कमबॅक केलं आणि तीच परिस्थिती कायम करण्याचं काम करतोय गोलंदाज रोशन. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय यॉर्कर चेंडू आपल्याला टाकण्याचा वारंवार प्रयत्न केला होता आणि त्याच मध्ये यश मिळालं. शेवटचे आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील, गरज आहे ती 26 धावांची. 3 धावा या षटकामध्ये खर्ची केल्या त्या गोलंदाज रोशननं. आपण पाहिलं रोशननं वैयक्तिक आपल्या कोट्यामध्ये 2 षटक फेकली, धावा दिल्या त्या 13, गडीबाद केले एकही गडीबाद करता आला नाही, परंतु जबरदस्त या ठिकाणी धावसंख्येवर अंकुश लावण्याचं या ठिकाणी यश लागलं. तुम्ही म्हणेन सावळे संघाविरुद्ध खेळताना या गोलंदाज रोशनला. आता मात्र सावळे संघाला कुठेतरी विचार करायला लागतील, एक दोन मोठे फटके, एक दोन मोठे स्ट्रोक्स या ठिकाणी आपल्याला मार बघावे लागतील. कारण आपण पाहायला गेलं जर विचार करायला गेलं थँक्यू डीजे. जबरदस्त या ठिकाणी गीत वाजवण्यात आलं, आपण या ठिकाणी ऐकलं आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय. खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी आपण बघतोय मानवंदना देऊयात या टुर्नामेंटच्या माध्यमातून. कारण आपण नेहमी म्हणतो की फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला असेल, रात्रीचा इतिहास खऱ्या अर्थानं चांद्याने लिहिला असेल, परंतु आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास आमच्या राजा शिव छत्रपतींनी लिहिला आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देऊयात. आपण बघूयात आपण शेवटचे 12 चेंडू शिल्लक. आपण बघतोय या ठिकाणी
रसायनी ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. अरुण परंगे आपल्या मनापासून स्वागत. शेवटचे 12 चेंडू आता मात्र शिल्लक. गोलंदाज वापरण्यात येतोय तो हितेश. हितेशच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. गरज आहे की 26 जाबांची 12 चेंडू. 26 जाबा प्रवीण गाताडे एका बाजूला, तर दुसऱ्या वेळेला आपण बघतोय अतुल माळी आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक डाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेसाठीचा पाठलाग कंप्लीट केला जातोय. दोन धाबा या ठिकाणी कंप्लीट केला जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 20 या धावसंख्येवर. 24 धाबांची अजूनही गरज. उर्वरित 11 चेंडू मागे. 11 चेंडू 24 धाबा कंप्लीट करायचे आहेत. आपण बघतोय हितेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळेस देखणा फटका. क्षेत्ररक्षक लॉंगांचा येतोय चेंडू खाली. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव मिळते आणि या एकेरी धाबेनं धावफलकावर धावा जमता जमावतायत. 21 धाबा धावफलकावर लागतायत. आपण पाहतोय या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू दिला जात नाही गोलंदाजांकडून. चांगले चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्या उलट कामगिरी करावी लागेल. कारण आपण नेहमी म्हणतो की तुम्ही कुठपर्यंत वाट बघाल. कारण आपण बघतोय कधी कधी आपल्या बाजूने चांगली परिस्थिती नसते. अशा परिस्थितीत आपण चांगले प्रयत्न करायचे आणि त्या खराब परिस्थितीला आपल्या बाजूने चांगली परिस्थिती करून घ्यायची. परंतु यावेळेस बघतोय आसरे संघाच्या विरुद्ध आसरे संघाची चांगली बाजू आपण आतापर्यंत बघायला मिळते. कारण रोशननं चांगली गोलंदाजी केली. त्या अगोदर हर्षदनं चांगली गोलंदाजी केली. परंतु बघूयात आता मात्र हितेश. अतुल माळीनं मारलेला मोठा फटका चेंडू जातोय अरुणच्या डोक्यावरून. मोठा फटका कर्णधाराचा या ठिकाणी. चांगली फलंदाजी षटकार. त्रिकोणच आपण बघतोय या फटक्यानं मी म्हणेन की अंतर कमी केलंय. दिलासा मिळालाय सावळे संघाला. जे टेन्शन होतं ते टेन्शन थोडस का होईना परंतु कमी झालंय. आणि आपण बघतोय रणरण त्या उन्हात आपल्याला जशी ज्यावेळेस तहान लागते आणि मध्येच कुठेतरी पाणी भेटावं तशा पद्धतीनं हा फटका बघायला मिळाला. आणि या षटकारानं दिलासा मिळालाय. धावा जमा झाल्या ते 27. आणि फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय तो अतुल. हॅलो, थँक्यू डीजे. त्रिकोणच आता मात्र शेवटचे 8 चेंडू शिल्लक. गरज आहे ती 17 धाबांची. जबरदस्त रोमहर्षक सामना रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. अतुल माळीनं मारलेला हा फटका यावेळेस आपण पाहिलं होतं. लगातार दुसरा फुलटा चेंडू भेटला होता परंतु आपण पाहिलं शेवटचे. सत्तावीस धाबा झालेत ना भाई. 44 करायचे आहेत. तर एकूणच शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ही 17 धावांची. आपण बघतोय या ठिकाणी 27 धावा धावफलकावर जमा झाल्यात. म्हणजे आपण पाहायला गेलं तर शेवटचे 8 चेंडू शिल्लक. गोलंदाज हितेश गोलंदाजी करतोय. आपण बघतोय स्ट्राईक एंडला मात्र सूरज माळी. आणि यावेळेस मात्र चांगला फटका बघायला मिळाला होता परंतु फलंदाजाच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद होतोय सूरज.
हॅलो, थँक्यू डीजे. आपण पाहतो या ठिकाणी थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवली सावळे संघासाठी. या गोलंदाजांनी असं वाटलं होतं 44 धावांचा पाठलाग करतोय सावळे संघ असं वाटत होतं की कदाचित सोप्या पद्धतीने पूर्ण करेल, परंतु नेहमी म्हणतात की तुमचे प्रयत्न जर तुमचे चांगले असतील, तुमचे प्रयत्न या ठिकाणी मेहनतीचे असतील, तर यावेळेस यश तुमच्यापासून लांब नसतं. परंतु पाहतोय आपण या ठिकाणी गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज जितेश लगातार बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन विकेट्स मिळवल्या त्या, परंतु प्रवीण गाताडेला आता बघावं लागेल शेवटचे 7 चेंडू 17 धावांची गरज. चांगला फटका बघूया दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्येमध्ये चेंडू चांगला फील्ड केलाय, दोन धावा कंप्लीट केल्या, तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होईल का? परंतु दोनच धाबा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. गरज आहे की 15 धावांची धावफलकावर सावळे संघाच्या धावा जमा झाल्यात, त्या 29 धावा म्हणजे शेवटचे 6 चेंडू कंपल्सरी 15 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी सावळे संघाला या आसरे संघ. हॅलो, रेकॉर्डच आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गरज आहे ती तब्बल 15 धावांची. आपण पाहतोय उत्कर्ष सावळे विरुद्ध आसरे या दोन संघादरम्यान चालू असेल ही कडवी झुंज प्रेक्षकांना बघायला मिळते. सर्व प्रेक्षक आता मात्र या ठिकाणी या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. घरबसल्या जे जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बघूया शेवटचं षटक आता मात्र हाती देण्यात आलंय ते महेशच्या 6 चेंडू 15 धावांची गरज. पहिला चेंडू फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. हॅलो 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 डीजे डीजे 2 मिनिट. तिसऱ्या पंच या ठिकाणी मैदानात जायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. 7 गडीबाद झालेत आतापर्यंत सावळे संघाचे धावा जमा झाल्या ते 29 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. गोलंदाजीच्या शैलीवर या ठिकाणी आपण बघतोय ऑब्जेक्शन या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय. आपण पाहतोय थोडासा संशय या ठिकाणी निर्माण झाला आणि गोलंदाजीच्या शैलीवर या ठिकाणी संशय निर्माण करण्यात आल्या कारणाने आपण बघतोय तिसरे पंच मैदानात गेले. तिसरे पंच आमचे नितेश माळी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. आणि तिसरे पंच आपल्याला मैदानावर या ठिकाणी बघायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. गरज आहे ती तब्बल 15 धावांची. पाच चेंडू 15 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर तिहेरी धाव, एकात मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो. परंतु बघूयात यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. अरुण चेंडू खाली आलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
तर दैवत झिंगे आणि निखिल माळी आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या, तिसऱ्या धाब्यासाठीचा पाठलाग केला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं होतं जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं ते अरुणनं, परंतु यावेळेस शेवटचे चार चेंडू शिल्लक गरज आहे ते 13 धावांची. दैवत झिंगेला आता मात्र या ठिकाणी मोठी खेळी करावी लागेल. एकात मोठा फटका या ठिकाणी, एकात मोठा चौकार या सामन्याचं चित्र वेगळं करू शक बदलू शकतो. परंतु बघूयात गोलंदाज महेश तयार. शेवटचे तीन चेंडू शिल्लक, आता मात्र 12 धावांची गरज. बघूयात निखिल माळी मोठा फटका मारेल का, कारण आपण पाहतोय शेवटचे तीन चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. एक जबरदस्त अटीतटीचे सत्र बघायला मिळतंय. सर्व क्षेत्ररक्षक आपण बघतोय, सर्व पाठीराखी या ठिकाणी टेन्शन मध्ये. शेवटचे दोन चेंडू शिल्लक गरज आहे. दोन मोठ्या फटक्यांची 12 धावांची आपण पाहतोय. धावफलकावर धावा जमा झाल्या, त्या 32 धावा म्हणजे दोन चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. दोन मोठे फटके, दोन षटकार लगावे लागतील जर का हा सामना जिंकायचा असेल तर. आपण पाहतोय दोन चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. जबरदस्त षटक फेकलं होतं गोलंदाज हर्षदनं आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं टर्न आपल्याला बघायला मिळाला, युटर्न मिळाला या सामन्याला. आणि आपण पाहतोय शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, गरज आहे ती 12 धावांची. आणि हा सामना जिंकलाय खऱ्या अर्थानं सावळे संघाविरुद्ध खेळताना. आसरे संघानं जबरदस्त या ठिकाणी दमदार कामगिरी बघायला मिळाली ती गोलंदाजाची. हॅलो, हा सामना जिंकला तो आसरे संघानं. आपण बघतोय लाईनअप करायचं आहे, दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करायचं आहे. जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला, चांगल्या गोलंदाजीच्या बलबुतीवर हा सामना जिंकला मी म्हणेन आसरे संघानं.